हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांटसॅप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो थंबनेलवरती तुम्ही बघितला असाल की नेक्स्ट वीकसाठी जर मी बघत असेन स्टॉक्स किंवा स्पेसिफिकली जेव्हा मी आता ट्रेड्स बनवतो आहे 15 ते 19 तारीखच्या आसपास जर मला एखाद्या ट्रेड्स बनवायचे असेल स्टॉक्ससाठी युजली तर कोणत्या स्टॉक्समध्ये बनवायच्या आहेत किंवा ओव्हरऑल जो आहे तो अनालिसिस कसा करायचा ते आता आपण बघूया. ओके, सो ही जी कन्सेप्ट आहे ना ह्याला आपण जनरली ट्रॅप कन्सेप्ट म्हणतो की कुठे रायटर्स जे आहेत ते ट्रॅप होतात. सो बऱ्याच लोकांना माहिती नसतं कॉल रायटर्स कसे ट्रॅप होतात, पुट रायटर्स कसे ट्रॅप होतात, पण आजची व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे. सो ज्यांना माहिती असेल थोडंफार त्यांनी बघितलं तरी चालेल, कारण थोडं डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सेकंडली जे नवीन आहे त्यांच्यासाठी तर युजफुल आहे व्हिडिओ, तर स्टार्ट टू एंड नक्की बघा. आणि ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, 25 फ्री टूल्स तुम्हाला ॲक्सेस मिळून जाईल. सो ट्राय टू गो विथ दी लॉग इन आफ्टर दी व्हिडिओ, ठीक आहे, आणि मजा येईल. आणि जर काही क्वेरीज असतील ना वरती नंबर दिला आहे बघा, तुमच्या सगळ्या क्वेरीज सॉल्व्ह होतील, वरती नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे. सो लेट स्टार्ट. सो फर्स्टली आपण बघूया की ट्रॅप काय आहे आणि त्या बेसवरती आपण कशात ज्या त्या ट्रेड्स फाइंड आउट करू शकतो. ओके, सो हे थोडं मी डिलीट करतो इथे. ठीक आहे, सो जनरली आपण जेव्हा आपण ऑप्शन्सचा एक प्रस्पेक्टिव्ह बघतो तेव्हा आपण रायटर्स प्रस्पेक्टिव्ह बघतो, राईट, ऑप्शन रायटरच्या व्ह्यूने बघतो. ओके, सो लेट सी. मी ना इथे एक ऑप्शन चेन किंवा एक ओपन इंटरेस्ट मी इथे हे करतो बनवतो. ओके, लेट सी, सपोज हा माझा जो आहे तो रेझिस्टन्स लेवल आहे. ओके, सपोज इथे पण एक रेझिस्टन्स लेवल आहे. ओके, आणि रेड वाला जो आहे तो मी एक सपोर्ट मार्क करतो. ओके, सो रेड, हा ग्रीन वाला काय आहे, रेझिस्टन्स. ओके, आणि रेड वन इज व्हॉट, सपोर्ट. ठीक आहे, क्लिअर आहे. नाव लेट सी, जर स्टॉक प्राइस काही अशी मोमेंटम देत असेल आणि सपोज रेझिस्टन्सच्या आसपास आली. आता जेव्हा जेव्हा रेझिस्टन्सच्या आसपास कोणती प्राइस असेल तेव्हा इकडे दोन अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल. कोणत्या दोन अपॉर्च्युनिटी, एक रिव्हर्सलची बघायला मिळेल किंवा एक ब्रेकआउटची अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल, बरोबर. नाव लेट सी, जर मी रिव्हर्सल अपॉर्च्युनिटी बघायला मिळाला तो कधी मिळेल, जेव्हा इथे पोझिशन्स कॉल रायटर स्वतःच्या अजून ॲड करतील तेव्हा. पण सपोज मी इथे असं म्हणालो ते इकडे जे पुट कॉल रायटर्स आहेत ते स्वतःच्या पोझिशन्स ते अनवाइंड करतायत, इथे जे कॉल रायटर्स आहेत ते इकडे स्वतःच्या पोझिशन्स अनवाइंड करतात, इकडे पण जे कॉल रायटर्स आहेत ते स्वतःच्या पोझिशन्स अनवाइंड करतात. म्हणजे काय की मला मल्टिपल स्ट्राईक्सवरती, मी एका स्ट्राईकवरती नाही बोलत आहे, मी बघतोय मल्टिपल स्ट्राईक्सवरती एक अनवाइंडिंग बघायला मिळते. सो जेव्हा जेव्हा आपल्याला मल्टिपल स्ट्राईक्सवरती एक अनवाइंडिंग बघायला मिळते तर कुठेतरी एक सस्टेनेबल मोमेंटम आपण फिगर आउट करू शकतो. का सपोज इथे रायटर्स आहेत त्यांना फिअर आहे मार्केट हा लेवल ब्रेक करू शकतो त्यामुळे इथे अनवाइंडिंग चालू आहे. जर मार्केटने हा लेवल ब्रेक केला तर इथे जे कॉल रायटर्स आहेत त्यांना पण कुठेतरी फिअर आहे मार्केटमध्ये की हा लेवल जो आहे तो ब्रेक होऊ शकतो त्यामुळे इथे फिअर आहे. आणि सेकंड इज व्हॉट, इथे पण बघा लॉजिकली बघायला गेलं तर तुम्हाला अनवाइंडिंग दिसेल. सो जेव्हा मल्टिपल स्ट्राईक्समध्ये अनवाइंडिंग असेल तर ते पोझिशनल ट्रेडिंगसाठी खूप युजफुल आहे. जर मी इंट्राडे करतोय तर मला इंट्राडेसाठी एक नॉर्मल सिंगल स्ट्राईकचं मी अनवाइंडिंग बघितली विच इज फाईन. पण जेव्हा जेव्हा मी मल्टिपल स्ट्राईक्सची रेझिस्टन्स बघतो किंवा अनवाइंडिंग बघतो सो दॅट्स हाऊ यू कॅन टेक अ ट्रेड. ओके, सो हे झालं ब्रेकआउट, इथे येणार एक बुलिश ट्रेड बघायला मिळेल. ओके, सेम सपोज प्राईस जी आहे ती काय अशी मुवमेंट करते आणि आली सपोर्टच्या आसपास. ओके, नाव इथे जर पुट रायटर स्वतःचे पोझिशन्स अजून ॲड करतील दॅट मीन्स व्हॉट की कुठेतरी ॲडिशन मिळेल. पण तेच जर मला इथे अनवाइंडिंग मिळाली सपोज तर व्हॉट हॅपन, एक ब्रेकडाऊन मिळायला बघेल. का कारण सपोर्ट जो आहे तो वीक होतोय, कारण सपोर्टला जे पुट रायटर्स आहेत जे बेसिकली बेस बनवण्याचा प्रयत्न करतात ते कुठेतरी अनवाइंड करतात त्यांच्या पोझिशन. सो एक अनवाइंडिंग मिळेल आणि एक ब्रेकडाऊनची अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल. सो इथे काय मिळेल, एक बेअरिश ट्रेड बघायला मिळेल. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे. ओपन इंटरेस्टच्या बेसवरती आपल्याला बघायचं की मल्टिपल स्ट्राईक्समध्ये कुठे अनवाइंडिंग होते. जर कॉल साईडला दिसतंय की मल्टिपल स्ट्राईक्समध्ये अनवाइंडिंग आणि स्टॉक जो आहे तो करंट मार्केट प्राईसच्या आसपासच आहे आणि ऑलमोस्ट रेझिस्टन्सच्या आसपासच आहे, दॅट मीन्स की कुठेतरी एक बुलिशनेस येऊ शकतो त्या लेवलला. आणि तेच जर स्टॉक जो आहे सपोर्टच्या आसपास ट्रेड करत असेल आणि तिकडे मल्टिपल स्ट्राईक्सवर अनवाइंडिंग असेल सो कुठेतरी एक बेरिशनेस आहे. ओके, सो इथे आपण ट्राय करते एक हायेस्ट कॉल किंवा हायेस्ट पुट नाही घेते, आपण मल्टिपल स्ट्राईक्स बघतो की करंट मार्केट प्राईसच्या आसपास कुठे अनवाइंडिंग चालू आहे. सो त्यामुळे ना क्विक मोमेंटम जे आहे ते इझिली आपण डिकोड करू शकतो. ओके, सो
ही जी कन्सेप्ट आहे ना ही पोझिशनली तुम्हाला खूप जास्त यूज होईल. ना एक बॅरियर सपोज ह्याच्यामध्ये काय की वी हॅव ऑलमोस्ट 185 FNO स्टॉक्स, राईट? चेंज होत असतात, कधी कधी 180 असतील, कधी असे 200 पण असतील, राईट? चेंज होत असतात, पण एक ओव्हरऑल बघायला गेलं तर 185 FNO स्टॉक्सचा तुम्हाला इथे एक बास्केट बघायला मिळतो. सो लेट सी, जर मी ह्या 185 FNO स्टॉक्समध्ये ट्रेड बनवतोय आणि त्या बेसवरती जर मला फिगर आउट करायचं की कोणत्या स्टॉकमध्ये बुलिशनेस आहे किंवा कोणत्या स्टॉकमध्ये बेरिशनेस आहे, हाऊ आय विल गेट टू नो, कसं मी फाइंड आउट करू शकतो? सो त्यासाठी एक सिम्पल मी एक टूल सांगतो तुम्हाला, कॉन्सेप्टच्या होमस्क्रीनवरती या. फर्स्टली मी तुम्हाला ह्याचा इंटरफेस एक्सप्लेन करेन, त्यानंतर आपण ह्याच्या ट्रेड सेटअपवरती बघूच. ओके, मेन आहे ट्रेडिंगवरती आणि यू कॅन सी बॉटमला इथे तुम्हाला ट्रॅप इंडिकेटर बघायला मिळतं. सो आय क्लिक ऑन ट्रॅप इंडिकेटर. ओके, सो जसं जसं मी ट्रॅप इंडिकेटरवरती क्लिक केलं तर यू कॅन सी एक स्क्रीन येते इथे जवळ. मी तुम्हाला फर्स्टली एक्सप्लेन करतो ह्या स्क्रीनचं लॉजिक. सो इथे तुम्ही जर टॉपला गेलं तर इथे सर्च सिम्बलचं ऑप्शन आहे, ठीक आहे? जर मॅन्युअली कोणता स्टॉक जर तुम्हाला सर्च करायचा असेल, यू कॅन सर्च इट. ओके, फिल्टर बाय सिग्नल आहे, आपण ह्याच्यावरती डिस्कस करूयाच. फिल्टर बाय डेट आहे, जर कोणत्या स्पेसिफिक डेटवाईज जर तुम्हाला फिल्टर करायचे असेल तर यू कॅन गो. ओके, नाव इथे बघा, पहिला जो सिग्नल आहे तो कोणता आहे? पुट रायटर स्ट्रॅप. ओके, पुट रायटर स्ट्रॅप म्हणजे काय? जो आपण बघितलं ना सपोर्टच्या आसपास, की सपोर्टने जर ब्रेकडाऊन दिला तर कुठेतरी जो आहे मार्केट खाली जाऊ शकतो. सो पुट रायटर स्ट्रॅपच्या पुढे बघा काय लिहून आलंय, पी एस. पी एस मीन्स व्हॉट? पी एस मीन्स प्रोबेबल सेल. ओके, जेव्हा जेव्हा पुट रायटर स्ट्रॅपचा सिग्नल असेल, दॅट मीन्स की कुठेतरी मार्केटमध्ये आहे जो फिअर आहे की तो लेवल ब्रेक करू शकतो आणि त्याबिसवरती एखादी ट्रेड बनवू शकतो. सो पी एस इज देअर. ओके, त्याच्यानंतर बघा कॉल रायटर स्ट्रॅपचा सिग्नल आहे. कॉल रायटर स्ट्रॅपच्या पुढे काय लिहिले, पी बी. पी बी मीन्स व्हॉट? प्रोबेबल बाय. ओके, की जेव्हा जेव्हा कॉल रायटर स्ट्रॅपचा सिग्नल असेल, दॅट मीन्स की कुठेतरी आपण एक पोटेन्शियल बाईंग एक अँटिसिपेट करू शकतो. ओके, सो इथे बघा तुम्हाला दोन सिग्नल मिळतील, एक कॉल रायटर स्ट्रॅप मिळेल, एक पुट रायटर स्ट्रॅप मिळेल. जेव्हा सिग्नल जनरेट होतो तेव्हा तुम्हाला पी एस पी बी लिहून येईल, त्याच्यानंतर जो आहे तो पी एस पी बी तुम्हाला तिकडे नाही दिसणार. ओके, सो लॉजिक इज सिम्पल. यू कॅन सी यू बी एल, यू बी एलमध्ये पुट रायटर स्ट्रॅपचा सिग्नल आला आहे. सिग्नल प्राइस इज व्हॉट? 2027. सिग्नल डेट काय आहे? जेव्हाची मी डेट रेकॉर्ड करतो तेव्हाची सेम डेट असेल आणि 2027 क्लोजिंग प्राइस. सो जेव्हा सिग्नल जनरेट होतो तेव्हा सिग्नल प्राइस आणि क्लोजिंग प्राइस सेम असते. नेक्स्ट डे जशी प्राइस मुवमेंट येईल ना तेव्हा क्लोजिंग प्राइस हळूहळू चेंज होत राहणार. ओके, रिटर्न इज व्हॉट? रिटर्न इन द पर्सेंटेज फॉर्म. प्राइसचा रिटर्न आहे, प्राइसच्या नंतर किती मुवमेंटम दिले, पॉझिटिव्ह की नेगेटिव्ह. ओके, नाव सेम लॉजिक की इथे मी अँटिसिपेट काय करू शकतो की मार्केट जो आहे तो खाली पडू शकतो. त्याच्यानंतर काय, टोरंट फार्मा. टोरंट फार्मामध्ये काय आहे? कॉल रायटर स्ट्रॅपचा सिग्नल आहे. सिग्नल प्राइस इज व्हॉट? 2964. सिग्नल डेट काय आहे? 15 तारखेची सिग्नल डेट आहे, राईट? आणि क्लोजिंग इज सेम. ओके, आणि रिटर्न पण सेमच आहे, सेमच दिसणार तुम्हाला. हा जो रिटर्न आहे तो नेक्स्ट दिवशी चेंज होणार. ओके, नाव आता हा डेटा पॉइंट वापरायचा कसं आहे? सो कधीही हा डेटा पॉइंट यूज करताना तीन गोष्टी लक्षात ठेवा, तीन गोष्टी. ओके, जे कोण नोट डाऊन करत असतील किंवा पेन पेपर घेऊन ट्रेड बनवत असतील कन्सेप्ट, सो तीन गोष्टी लक्षात ठेवा. व्हॉट वॉज द फर्स्ट थिंग? थोडंफार इथे जागा आहे का? पहिली गोष्ट काय आहे की सेम डे ट्रेड नाही घ्यायचे, ट्रेड ऑन नेक्स्ट डे. ओके, पहिली गोष्ट काय की आपल्याला सेम डे ट्रेड नाही घ्यायचे. आता बरेच लोक विचारतील लॉजिक, पण तुम्हाला ह्याच्या पाठी सांगतो की सेम डेट का नाही. एक कन्सेप्च्युअली आपण गेलो तर खूप चांगलं होईल. बघा लॉजिक सिम्पल आहे. सपोज मी पोझिशनल ट्रेडिंग करतोय ना की इंट्राडे करतोय. सपोज मला 10 वाजता एक सिग्नल आला, ज्यात मला दिसतं की कॉल रायटर स्ट्रॅपचा सिग्नल आहे. लाईव्ह मार्केटमध्ये सिग्नल येतात, सो मी तिकडे जाऊन ट्रेड बनवली. काय माहीत 12 नंतर तिकडे कॉल रायटर्स ॲड पण झाले तर जिकडे मी ट्रेड बनवलं तिकडे मी ट्रॅप होऊ शकतो, राईट? सो ट्राय करा नेक्स्ट दिवशी ट्रेड बनवायचं आणि एंड ऑफ द डे पर्यंत पूर्णाला रिफ्रेश होऊ दे, पूर्णाला एक लोड होऊ दे. ओके, लोड इन द सेन्स कन्फर्म करू दे, कन्फर्मेशनसाठी आपण वेट करणार. सो पहिली गोष्ट काय, ट्रेड ऑन नेक्स्ट डे. ओके, सेकंड इज व्हॉट की जर आज सिग्नल दिसला दुसऱ्या दिवशी ट्रेड बनवायचे तर चेक करा मोर दॅन 2% गॅप अप किंवा गॅप डाऊन असेल तर अवॉइड करायचं आहे. ओके, अवॉइड मोर दॅन 2% गॅप अप अँड गॅप डाऊन. युजली जर मी स्टॉक्सचं सांगायचं म्हटलं तर 2%पेक्षा जास्त गॅप अप गॅप डाऊन युजली स्टॉक्स देत नाही, पण जेव्हा कधी देत असेल ना दॅट मीन्स की कुठेतरी फिअर आहे मार्केटमध्ये त्या स्टॉक्समध्ये. सो जनरल बिहेवियर मी मिळतं तर 1-1.5%च्या आतमध्ये जो आहे तो गॅप अप गॅप डाऊन देतो, बट जर 2%पेक्षा जास्त
गॅप अप किंवा गॅप डाऊन असेल सो अवॉइड दॅट पर्टिक्युलर स्टॉक. ओके, अँड व्हॉट वॉज अ थर्ड थिंग, ट्राय टू गो विथ स्ट्रॅटेजीज. ओके, ट्राय टू गो विथ द स्ट्रॅटेजीज. नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन सोबत जाऊ शकता, मी असं नाही म्हणत आहे की ते नका करू, पण तिकडे जनरली इश्यू काय आहे की लेट सी तुम्ही नेकेड एखादा कॉल ऑप्शन बाय केला, एखादा पुट ऑप्शन बाय केला आणि 2-3 दिवस स्टॉकने मोमेंटम नाही दिली अँड स्टील यू आर नियर बाय एक्सपायरी असेल, म्हणजे 12 दिवस बाकी आहे, तर तो थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो कुठेतरी तुम्हाला तुमच्या पोझिशनवरती बघायला मिळतो. सो अवॉइड नेकेड कॉल अँड पुट ऑप्शन, ट्राय टू गो विथ द डेबिट स्पेड क्रेडिट स्पेड. मी सांगतो काय आहे कोणत्या स्ट्रॅटेजीज, पण जनरली हे लक्षात ठेवा. काय बघितलं आपण, 2 गोष्टी बघितल्या, कॉल रायटर स्टॅप आणि पुट रायटर स्टॅप. सो जेव्हा कॉल रायटर स्टॅपचा सिग्नल, दॅट मीन्स आपण जो आहे तो अँटिसिपेट करतो की मार्केट जो आहे तो एक बुलिश जाऊ शकतो येणाऱ्या काही दिवसात त्या पर्टिक्युलर स्टॉकचा बिहेवियर. ओके, पुट रायटर स्टॅप मीन्स वॉट, मी अँटिसिपेट करतो की स्टॉक जो आहे तो थोडाफार खाली मोमेंटम देऊ शकतो. सो व्हॉट आयल गो, आय गो विथ द पुट रायटर स्टॅप जर मला एखादी बेरिश ट्रेड पाहिजे. 3 गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या, पहिली गोष्ट की आज जर सिग्नल आला आहे तर त्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊन मी ट्रेड बनवणार, सेम डे नाही बनवणार. सेकंड इज व्हॉट, की 2% पेक्षा जास्त गॅप अप आणि गॅप डाऊन असेल सो आय आय अवॉइड दॅट पर्टिक्युलर स्टॉक, मी तो अवॉइड करणार. तिसरी गोष्ट काय आहे, तिसरी गोष्ट इज सिम्पल की आय लाईक टू गो विथ द स्ट्रॅटेजीज, मी स्ट्रॅटेजीसोबत जायचा प्रयत्न करणार. नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन थोडाफार मी अवॉइड करणार ह्या लेवलला. ओके, नाव ट्रेड्स कशा बनवायचे, सिम्पल जसं मी आता तुम्हाला सांगितलं. आता सपोज जर तुम्हाला कॉल रायटर स्टॅपचा सिग्नल आला आहे, दॅट मीन्स वॉट, की तुम्ही अँटिसिपेट करता की स्टॉकची मोमेंटम आहे ती वाढू शकते. सो मी काय करणार, नेक्स्ट जेव्हा ट्रेड बनवतो तेव्हा चेक करा की स्टॉक जो आहे तो एक स्पेसिफिकली प्रिव्हियस क्लोजिंगच्या वरती तरी ट्रेड करतोय का. मी बुलिश मोमेंटम अँटिसिपेट करतो, प्रिव्हियस क्लोजिंगच्या वरती ट्रेड करत असेल तर दॅट कम्स अंडर द बुलिश कन्फर्मेशन. किंवा तुम्ही फ्युचर्स बिल्टअपचा पण हेल्प घेऊ शकता. ओके, इथे या सिम्बलमध्ये या फ्युचर्स बिल्टअप बऱ्याच व्हिडिओमध्ये मी कव्हर केलं आहे. सो जर तुम्हाला लॉंग लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल फ्रॉम नेक्स्ट लास्ट ॲटलीस्ट 7 दिवस 6 दिवसाच्या आधी, तर यू कॅन गो विथ द सेम. किंवा ॲटलीस्ट आठवडाभर पॉझिटिव्ह सायकल आहे का बघा, शॉर्ट कवरिंगमध्ये पण वरती येऊ शकतो, लॉंगमध्ये पण वरती येऊ शकतो, पण ॲटलीस्ट 7 मधले पॉझिटिव्ह 5 दिवस आहेत का 6 दिवस आहेत का ते बघा. जर पॉझिटिव्ह असेल 70-75% देन यू कॅन गो विथ द सेम. आणि कॉल रायटर स्टॅप म्हणजे काय, प्रिव्हियस क्लोजिंगच्या वरती ट्रेड करता असेल तर यू कॅन गो. आणि जर पुट रायटर स्टॅप आहे, दॅट मीन्स वॉट, की कुठेतरी जो आहे तर मी बॅरिश मोमेंटम अँटिसिपेट करतो. सो व्हॉट आय डू, आय चेक शॉर्ट शॉर्ट कवरिंग सायकल फ्युचर्स बिल्टअपमध्ये येऊन आणि तिकडे चेक करणार की सर स्टॉक जो आहे तो प्रिव्हियस क्लोजिंगच्या खाली ट्रेड करतोय का. जर येस, देन यू कॅन गो विथ द सेम. ओके, नाव लेट्स गो विथ द स्ट्रॅटेजीज पार्ट. स्ट्रॅटेजीज कशा जनरली बनवायच्यात आणि त्या बेसवरती ट्रेड्स ज्या आहेत त्या कशा बनवू शकतो आपण. सो स्ट्रॅटेजी पार्ट बऱ्याच व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे मी, पण अगेन आय लाईक टू कव्हर, सो थोड्याला मी वरती शिफ्ट करतो. ओके, सो ज्यांना कोणा काहीही डाऊट्स असतील ना प्लीज कमेंटमध्ये सांगा. ओके, प्लीज कमेंटमध्ये जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा समजेल आम्हाला की ओवरऑल तुम्हाला एक कन्सेप्ट समजत आहे की नाही. जेव्हा समजले असेल तर सांगा की समजले कन्सेप्ट. ओके, नाव स्ट्रॅटेजीसला कधी पण ना आपण 2 पार्टमध्ये डिवाईड करतो. जनरली मी तरी जर एक एक चांगल्या ट्रेड्स बनवायचे असतील तर एक मोर दॅन 15 डेज लेफ्ट फॉर डेज टू एक्सपायरी आणि एक लेस दॅन 15 डेज. कारण स्टॉक्सची आपण बघायला गेलो तर वीकली एक्सपायरी असते, बरोबर, वीकली नाही सॉरी मंथली एक्सपायरी असते, माय बॅड. ओके, इंडेक्सची वीकली असते, स्टॉक्सची मंथली एक्सपायरी असते. सो जर मी फार बाय एक्सपायरी आहे, एक्सपायरीला 15 दिवसापेक्षा जास्त दिवस बाकी आहेत, सो मला माहिती आहे माझ्या जो फेवरमध्ये असणार तो काय असणार, डेल्टा. सेकंड जो असणार वेगा. तिसरा काय असणार, थीटा. ओके, सिम्पल बघा, डेल्टा का फेवर असेल, जेव्हा मी फार बाय एक्सपायरी असतो तर डेल्टाचा इम्पॅक्ट जो असतो थोडाफार जास्त असतो, मॅक्स इम्पॅक्ट असतो, जास्तीत जास्त इम्पॅक्ट असतो आउट ऑफ द मनी स्ट्राईक्सवरती. पण वेगा पॉझिटिव्ह असतो कारण इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी वाढण्याचे चान्सेस जास्त असतात फार बाय एक्सपायरी, सो वेगा पॉझिटिव्ह आहे. थीटाचा इम्पॅक्ट असतो पण खूप कमी इम्पॅक्ट असतो, लेस इम्पॅक्ट, राईट. सो ह्या तिन्ही गोष्टी मी फेवरमध्ये असेल तर मी काय करणार, इथे मी एखादा जाऊन डेबिट स्पेड इनिशिएट करणार, डेबिट स्प्रेड्स. ओके, आता डेबिट स्प्रेड्समध्ये येतात कोणते स्प्रेड्स, थोड्याला वरती क्लिअर या. ओके, पहिला जो स्प्रेड येतो जर एखादी बुलिश स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर बुल कॉल स्प्रेड. ओके, आणि जर सपोज एखादी बेअरिश स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवायची असेल तर गो विथ द बेअर पुट स्प्रेड.
डेबिट स्पेडमध्येच येतात. ह्याच्यात काय तुम्ही कहतात की प्रीमियम जो आहे तो मार्केटला देत आहे जास्त. ओके, त्यामुळे देण्यामुळे काय होणार, डेल्टा वेगा तुमच्या कुठेतरी फेवरमध्ये आहेत. सो जर 2-3 दिवसात मोमेंटम नाही आली स्टील आणि नो थिटाचा इम्पॅक्ट कमी आहे, पण वोलॅटिलिटी मला वाचू शकते, डेल्टा मला वाचू शकतो. डिरेक्शन आली तर डेल्टा पैसा कमवून देते, वोलॅटिलिटी आली तर वेगा कमवून देते, राईट. सो आय गो विथ द डेबिट स्पेड्स जर मी मोर दॅन 15 डेज आहेत, 20 दिवस आहे नवीन एक्सपायरी असेल तर. ओके, आणि जर मी लेस दॅन 15 डेज आहे म्हणजे एक्सपायरीला ओवरऑल 15 कमी दिवस बाकी आहेत, 10 दिवस बाकी आहेत, 7 दिवस बाकी आहेत, सो आय नो दॅट ग्रीक्समध्ये थीटा जो आहे ना त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो जास्त असतो. इम्पॅक्ट मोर कोणत्या एक्सपायरीला, फार बाय एक्सपायरी, नियर बाय एक्सपायरीला. सो व्हॉट आय विल डू, आय विल इनिशिएट अ क्रेडिट स्प्रेड. मी क्रेडिट स्प्रेड इनिशिएट करणार. ओके, जरी तुमची आय व्ही वाढली तरी तुमचा थीटा वाढणार आहे त्या लेवलला. सो थीटा इम्पॅक्ट जास्त असणार. सो एखादी बुलिश स्प्रेड बनवायची असेल तर बुलपुट स्प्रेड मी एखादा घेऊ शकतो इथे. ओके, आणि बॅरेज म्हणजे बॅर कॉल स्प्रेड. ओके, लॉजिक इज सिंपल, मोर दॅन 15 डेज, लेस दॅन 15 डेज. ओके, मोर दॅन 15 डेज असेल तर डेबिट स्प्रेड, बुल कॉल स्प्रेड आणि बॅर पुट स्प्रेड, आणि लेस दॅन 15 डेज असेल तर आय गो विथ द बुल पुट स्प्रेड आणि बॅर कॉल स्प्रेड. ओके, डेबिट क्रेडिट आहे. जर तुम्हाला स्ट्रॅटेजीबद्दल अजून शिकायचं असेल तर मी इन डिटेल व्हिडिओ बनवली आहे, तो एकदा जाऊन बघून घ्या त्या. ओके, नाव स्ट्रॅटेजीज बनवायच्या कुठे, जर तुम्हाला एखादी पेपर ट्रेडिंग करायची असेल तर ट्रेडिंगवरती या, ऑप्शन्स आर्किटेक्टवरती या. ओके, सिलेक्ट करा कोणत्या स्टॉक्समध्ये तुम्हाला ट्रेड बनवायचे आहे, ओवरऑल इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, आणि जर सपोज एखादा बुल कॉल स्प्रेड बनवायचं, तुम्ही त्या रिस्क रिवॉर्ड रेशोमध्ये ठेवा एखादी पोझिशन आणि इथून तुम्ही सेव्ह करू शकता. सो जर तुम्ही तुमच्या पोझिशन सेव्ह करा, तुमच्या सगळ्या ज्या पोझिशन आहेत त्या माय पोझिशन्समध्ये इथे रिफ्लेक्ट होतील. ओके, सो विल गेट टू नो तुमचे प्रॉफिटेबल ट्रेड्स किती आहेत, लॉस मेकिंग ट्रेड्स किती आहेत. सो तुम्हाला समजेल की ओवरऑल जो आहे तो ट्रेडसोबत आपण गेलं पाहिजे की नाही. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. जर मॅक्झिमम ट्रेड्स तुमच्या पॉझिटिव्ह असतील सो यू कॅन गो विथ द बुलिश, जर मॅक्झिमम ट्रेड्स नेगेटिव्ह असतील दॅन यू कॅन गो विथ द थोडा 1 लॉट डन 2 लॉट 3 लॉट असे करत करत थोडी कॅपॅसिटी वाढवा, त्या बेसवरती जा. जर चांगले ट्रेड्स असतील जात असतील मॅक्झिमम तर 1, 2, 3, 4 असं करत जा. नेगेटिव्ह जात असेल तर एकदा पुन्हा रिसर्च करा, बघा काय चुकतं ते आणि त्या बेसवरती एकदा त्या गोष्टी करेक्ट करा. ओके, सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो आजचा कन्सेप्ट हाच होता की पोझिशनल ट्रेडिंगसाठी फॉर नेक्स्ट 15 नेक्स्ट वीकसाठी टूल्स कसे जे आहेत ते आयडेंटिफाय करायचे. ट्रेडिंग ट्रॅप सगळ्या स्टॉक्सची लिस्ट येते येणार. ओके, डेली येतात, डेली ऑन एवरेज 10-15 सिग्नल्स येतात. सो त्याला मी जसं म्हणालो फ्युचर्स बिल्टअपसोबत कंबाईन करा आणि 2% गॅपअप करा, तो तुम्ही एक ना फनल क्रिएट करता. जेव्हा फनल क्रिएट करा ना 15 स्टॉकमधले हातात तुमच्या 2-3 स्टॉक येतील, त्या स्टॉक्समध्ये आपल्याला जाऊन ट्रेड बनवायचं. दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. ओके, सो आय होप तुम्हाला ही जी व्हिडिओ आहे ती आवडली असेलच, आणि जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सेकंडली जर तुम्हाला काहीही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा वरती सपोर्ट नंबर दिला आहे. ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केला, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, 25 फ्री टूल्स आहेत ज्याचे तुम्हाला ॲक्सेस मिळून जाईल. सो ट्राय टू गो विथ द सेम. आय होप एव्हरी वन लाईक दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच एव्हरी वन, थँक्यू सो मच फॉर टाईम. बाय बाय.